निपाणी येथील कोल्हापूर रोडवर ग्रीन पार्क नजीक मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची 5 दुकाने फोडून 6,000 रुपयांची रोकड लंपास केली. तसेच दुकानामध्ये जवळपास 20,000 ते 25,000 रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान केले. आठवडाभरात निपाणी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कृष्णा सदाशिव वडगावे यांच्या मालकीचे वडगावे अॅग्रोसेल्स, फ्रीडम गिफ्ट शॉपी, फ्रीडम नेट कॅफे, तसेच डॉक्टर MI भोसकी, विजय हेअर ड्रेसर, तसेच बसस्थानकानजीक असलेले उत्तम सांगावकर यांच्या मालकीच्या आराम हॉटेलमध्येही या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. तसेच चोरट्यांनी दुकानातील मालमत्तेचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाचे गजानन भोई यांनी भेट देऊन पाहणी केली. CCTV तपासणी केली असता यामध्ये 30 ते 35 वयोगटातील मास्क व लाल टी शर्ट परिधान केलेला चोरटा चोरी करताना कॅमेरामध्ये कैद झाल्याचे आढळून आले आहे.